सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं घोडेगाव या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या संत निरंकारी सत्संग भवन बांधकामाचं पूजन संत निरंकारी मंडळ पुणे झोनचे क्षेत्रीय प्रभारी तथा झोनल इन्चार्ज ताराचंद करमचंदाणीजी यांच्या शुभ हस्ते संपन्न झालंय. यावेळेस घोडेगाव ब्रँचच्या वतीनं मुखी अजित कोकणेजी यांनी त्यांचं स्वागत केलं, तसेच आळेफाटा सेक्टरचे सेक्टर संयोजक चंद्रकांत कुऱ्हाडेजी, भोसरीचे सेक्टर संयोजक अंगद जाधवजी यांच्यासहित अनेक सेक्टर अंतर्गत मुखी एवं महापुरुष आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी ताराचंदजी यांनी आपले भाव व्यक्त करताना सांगितलं की निरंकारी सत्संग भवन हे भक्तीचं पवित्र स्थान आहे. या ठिकाणी सर्व भक्तगण येऊन निराकार प्रभू परमात्म्याची आराधना करतात आणि सर्वांना मार्ग दाखवितात. सत्य प्रेम या सद्भावनेतून एकात्मतेची शिकवण सर्व जगाला देण्याचं काम हे संत निरंकारी मिशनचे अविरतपणे करत आहे. दरम्यान तसेच त्यांनी घोडेगाव शाखेच्या सर्व संतांचे अभिनंदनही केले, पुढील कार्यास शुभेच्छाही दिल्या. सर्वे शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार सेवादल युनिट 1337 संचालक दीपक कोकणेजी यांनी मानलेत. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.